नमस्कार मित्रांनो, आज आपण बघणार आहोत कापूर डबचे साईज कशी मोजायची, कापूर डबचे साईज किती किती कशा कशा आहेत आणि ते कशा प्रकारे आपण मोजायच्या ते आज आपण बघणार आहोत। तर कापूर डबचे साईज ही इंचामध्ये असते, जशी 1/4 इंच, 1/2 इंच, 3/4 इंच या पद्धतीने आपण त्या मोजत असतो। तर ते आपण कशा प्रकारे मोजायचं ते आपण बघू आणि समजून घेऊ। आपण सिस्टीममध्ये मोजताना आपण मेट्रिक सिस्टीममध्ये मोजत असतो, जे सगळे सेंटीमीटर, मिलीमीटर, मीटर ह्या सायझेसमध्ये असतो, पण कॉपर ट्यूब ह्या इंचामध्ये असतात, त्या ब्रिटिश मेटर मेथडमध्ये असतात, जसं 1/4 इंच, 1/2 इंच, 3/4 इंच असं आपण बघत आलेलो आहोत। तर ते आपण इंचामध्ये कशा मोजायच्या आणि त्या बघू। तर आपल्याकडे स्टील रूल आहे, स्टील रूलमध्ये व एका साईडला सेंटीमीटरच्या दिलेल्या असतात आणि दुसऱ्या साईडला इंचमध्ये असतात। एका स्टील रूलमध्ये म्हणजे 1 फूट असते, 1 फूटमध्ये 12 इंच असतात आणि वरती 30 सेंटीमीटर असतात, असे मापे दिलेले असतात। तर आपण इंचामध्ये कसं मोजायचं ते बघू। कॉपर ट्यूबचा आपण ठेवला याच्यावर, तो हा डायमीटर साईज एवढी आहे, तर ती मोजली जाईल तुमची 1/2 आणि 2 आहे, 1 आणि 2, तर 2 भागिले कितीपैकी 8 भागापैकी आपण बघितलेले आहे, तर झाला हा, याला आपण त्याचे इक्विवॅलंट जर केला तर हा भाग दिला तर 1/4, अशा पद्धतीने हा 1/4 इंच आपण म्हटला जातो। तसंच आपण 3/4 इंच म्हटलं तर हा हाच डायमीटर हा इथपासून ते इथपर्यंत असणार, त्याचे 8 भाग केले म्हणजे 6/8, म्हणजे याला 2 ने भाग दिला तर 3/4 इंच, अशा पद्धतीने हा मोजला जातो। 1/2 इंच असेल तर त्याचा बरोबर निम्मे म्हणजे 1/2 इंच, म्हणजे हा हे 4 भाग / 8, टोटल पार्ट किती आहे त्याचे 8, म्हणजे हा झाला 1/2 इंच, अशा पद्धतीने हे मोजला जातो।